विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं पुढील वर्षी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येतील अशी घोषणा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केली आमदार फंडातून पाच शाळांना संगणक आणि प्रिंटर वाटप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू पंधरा रुग्णांना मंजूर करण्यात आलेल्या नऊ लाख पंचवीस हजार रुपये वैद्यकीय मदतीचं वितरणही यावेळी करण्यात आलं आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशन आणि आमदार निधीतून कोल्हापूर शहरातील पाच शाळांना संगणक आणि प्रिंटर वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अमर आडके होते शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईमधील विद्यार्थ्यांना टॅब वाटप केलं त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचा उपक्रम पुढील वर्षी हाती घेण्यात येईल असं आमदार क्षीरसागर यांनी जाहीर केलं चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं देण्यात येतील अशी घोषणा आमदार क्षीरसागर यांनी केली दरम्यान कोल्हापूर शहरातील पाच शाळांना संगणक आणि प्रिंटरचं वाटप करण्यात आलं तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू पंधरा रुग्णांना मंजूर करण्यात आलेल्या नऊ लाख पंचवीस हजार रुपयांच्या निधीचंही वितरण यावेळी करण्यात आलं त्यानंतर डॉक्टर अमर आडके यांचं शिवचरित्रावर व्याख्यान झालं यावेळी माजी उपमहापौर उदय पोवार सुनील मोदी जयवंत हारुगले मंगलाते साळोखे अरुण सावंत दीपक गौड पद्माकर कापसे योगेश चौगले यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते